जवान सरकार हा कुख्यात गुन्हेगार असलेल्या लोकांचा फोटो असलेला वाढदिवसाचा बॅनर चांगला चर्चेचा विषय ठरलाय. आमदार गोळीबार प्रकरणात कल्याण डोंबिवली गुन्हेगारीकडे वळतोय का अशी भीती सर्वसामान्यांमध्ये असताना डोंबिवलीत बॅनरबाजी करून अशा प्रकारचे लोक नेमके काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांची मानसिकता काय आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. बॅनरबाजी करणाऱ्यावर अखेर मानपाडा पोलिसांनी कारवाई केली आहे. बॅनर लावणाऱ्या व्यक्तीचं नाव संदीप निकुंभ आहे आणि याची काय पार्श्वभूमी आहे याचा तपास आता पोलीस करणार असल्याची माहिती एसीपी सुनील कुराड यांनी दिली आहे. मानपाडा पोलीस स्टेशनला जे आक्षेपार्ह बॅनर आहे त्या संदर्भात कायदेशीर प्रोसेस करून संबंधित व्यक्ती संदीप निकुंभ याला पोलीस स्टेशनला आणलेला आहे आणि कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे. कोण आहे? एक दयावान संस्था नावाने तो त्या बोर्डवरती पण उल्लेख केलेला आहे. ते दयावान संस्था आणि दयावान सरकार वगैरे वगैरे ह्याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ते सखोल चौकशी करण्याचं काम मानपाडा पोलीस स्टेशनला चालू आहे. त्या संदर्भातच डिटेल चौकशी केल्यानंतरच समजेल.